जय शिवराय मित्रांनो, मी जगन्नाथ गौरव, आपल्या महाकोकण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दोनिवडे या गावी. इथे आपण पाहत आहात मैदानावर शाळेची मुलं जमलेली आहेत. इथे क्रीडा स्पर्धा आहेत, त्यामध्ये जवळजवळ आपल्या राजापूर तालुक्यातील 4 ते 5 शाळा इथे आता सामील झालेले आहेत. तर मित्रांनो, आता दुपारचं सत्र होऊन गेलेलं आहे, मला थोडा यायला उशीर झाला. मुलांच्या इथे स्पर्धा आहेत, त्या आपण पाहणार आहोत. चला तर आपण आता जाऊया. इथे पॅव्हिलियन बांधलेलं आहे, तिथे आपण जाऊन आपण सर्व शिक्षक जे आहेत त्यांची आपण माहिती घेऊया, तसेच त्यांची ओळख करून घेऊया. आपण पाहत आहात आता इथे मुलं सर्व जमलेले आहेत. तर इथे पारितोषिक देखील इथे आपण पाहत आहात. खूप सुंदर असे आपण पारितोषिक पाहत आहात. इथे ट्रॉफी लावलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण इथे आता पाहत आहात, इथे आपण लॉर्ड्स पण पाहत आहात कबड्डीचे, तसेच केंद्रस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 केंद्र राजापूर. अगोदर आपण सर्व जे शिक्षक इथे आलेले आहेत शाळांचे, त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपल्याला ओळख करून देतील आपले संजय पवार सर आहेत, केंद्र प्रमुख पंडित सर पण आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. बोला. आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री पंडित सर या ठिकाणी आपल्या केंद्राची आणि या क्रीडा स्पर्धेविषयी अधिक माहिती या ठिकाणी देत आहेत माननीय पंडित सर. इथे उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक आहेत, माझ्या शेजारी बसलेले आहेत ते गुणलेखक आणि सर्व हे तयारी ज्यांनी केली ते अमेर पकेर सर दोनिवडे सॉरी शाळा गाडगेवाडी आहे त्यांची. त्यांच्या शेजारी आमच्या क्रीडा समितीचे प्रमुख अध्यक्ष पाडावे सर, जे कबड्डीचे अतिशय सुंदर पंच आणि खेळाडू आहेत. त्यांची शाळा आहे कोंडेकर नंबर 2. त्यांच्या शेजारी बसलेले श्री नंबर 1 ते जाधव गुरुजी लहू जाधव. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेले ग्रामस्थ आहेत ते कोंडेकर नंबर 2 शाळेचे शिंदे साहेब. इकडे उन्हाळे नंबर 1 ते मुख्याध्यापक अजूनही चिरतरुण असे ते पाथाडे गुरुजी आहेत. आणि हे सर्व विद्यार्थी आहेत. तिकडे कोंडेकर नंबर 2 मुख्याध्यापिका आहेत. राजापूर नंबर 2 पदवीधर शिक्षिका कांबळेबाई आहेत. श्री नंबर 3 मुख्याध्यापिका आहेत. त्यानंतर तिकडे झाले शिंदेबाई आहेत आणि गाडगेवाडी शाळेच्या उपशिक्षिका शिंदेबाई. आज आता जे तुम्ही लॉट्स बघितलात ते सांघिक आणि आता वैयक्तिक स्पर्धा चालू झालेल्या आहेत. आणि एक प्रेक्षणीय सामना जर आपणाला बघायचा असेल तर खो खोच्या ग्राउंडवर आत्ताच एक लहान मुलांचा जो खो खो चालू आहे तो एक प्रेक्षणीय सामना आहे. अशा प्रकारचे सकाळपासून सांघिक पूर्ण स्पर्धा उरकलेल्या आहेत आणि आता वैयक्तिक स्पर्धांसाठी आम्ही मुलांना प्रत्येक मैदानावरती घेतलेलं आहे. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू सर. आपण पाहता तिकडे सर्व मुलं खेळत आहेत. तिथे वैयक्तिक स्पर्धा देखील चालू आहे, धावण्याच्या स्पर्धा चालू आहेत. आपण थोडा वेळ आपण खो खोचा जो सामना चालू आहे आपण पाहूया. तर ते सर आहेत, ते खो खोच्या स्पर्धा घेत आहेत. हे आमच्या मॅडम आहेत, लाड मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि तसेच शेजारी आहेत नवळे मॅडम. नवळे मॅडम आणि तसेच जाधव सर. आपण पाहतात किती सुंदर प्रकारे खो खोचा गेम खेळला जातोय. मुलं इथे उड्या मारतात कॅमेरा समोर येण्यासाठी. आता इथे 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा चालू आहेत, आपण पाहूया.
आता जी रनिंग स्पर्धा चालू होणार आहे, 100 मीटर धावण्याची स्पर्धा आहे, त्या अगोदर आपण जरा लाड मॅडमना आपण विचारूया की मॅडम आता इथे कोणते कोणते शाळेतले मुलं इथे सामील आहेत? आता इथे राजापूर नंबर 2 केंद्रातल्या 11 शाळा समाविष्ट झालेल्या आहेत. राजापूर नंबर 2, राजापूर बंगलवाडी, शीळ 1, 2, 3, उन्हाळे कनेरीवाडी, उन्हाळे नंबर 1 आणि दोनिवडे नंबर 1 आणि दोनिवडे कातळवाडी, अशा 11 शाळा आणि कोंडेतण नंबर 2 आणि 3 अशा 11 शाळा समाविष्ट झालेल्या आहेत. अच्छा, आता इथे सुरू होते ना? होय, आता रनिंगची स्पर्धा सुरू आहे 100 मीटर धावणे. मित्रांनो, आपण आता इथे पाहत आहात, इथे आता जवळजवळ 11 शाळांची आता मॅडम बोलल्याप्रमाणे इथे मुलं आलेली आहेत. जबरदस्त अशा स्पर्धा चालू आहेत शाळेतील मुलांच्या. सांघिक स्पर्धा ज्या आहेत त्या आता संपलेल्या आहेत आणि आता इथे वैयक्तिक स्पर्धा, त्यामध्ये लांब उडी, उंच उडी, धावण्याची स्पर्धा, तसेच थाळीफेक, गोळाफेक अशा प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. परंतु मला पुढे कामाला जायचं असल्यामुळे मी आता इथेच हा व्हिडिओ थांबवत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा. आणि त्या जाता आता आपण ही एक धावण्याची स्पर्धा आहे लहान मुलांची, ते आपण पाहून जाऊया. सहा स्पर्धक आहेत, तर मित्रांनो आपण आता इथे व्हिडिओ थांबवत आहोत. पुढील व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.